हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात तर यांच्यापासून होते की हे दोघं खेळत होते, मी आणि दादा भाई. आणि जे त्यांचे घोडे आहेत खेळण्याचे, तर त्यांना जो चारा आणलेला जनावरांसाठी, तर तो चारा त्यांना खाऊ घालत होते. हंबा खाते. काय खाते हंबा? काय? तुमदा करा कसं खावा तुम्ही. तर ही आदल्या दिवशी क्लिप होती. मी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठले तर पहाटेच लाईट गेलेली. आणि सकाळी भाऊ लवकर आंघोळ करतो, तर त्यामुळे त्याला पाणी गरम लवकर लागतं. आणि आज लाईट पण गेलेली, तर त्यामुळे चूल पेटवावी लागली. ना आता नुकतीच पहाट होत आली बाहेर, असं थोडंसं उजाडलेलं, कारण लाईटची वाट बघितली पण लाईट नव्हतीच आली. मग नंतर चूल पेटवली. तर माझं उठलं की पहिलं काम असतं की गिझरचं बटन दाबायचं, म्हणजे गिझर ऑन केलं की पाणी गरम होतं लवकर. मग एक पटपट सगळ्यांचे एक एक आंघोळ होत जातात. पण आज चूल पेटवावी लागली कारण लाईटच नव्हती त्यामुळं. तर आता सकाळी चूल पेटवून व्यवस्थित असं पाणी तापवत ठेवलेलं मी. आणि मग त्याच्यानंतर आज बाळाला भेटण्यासाठी, आज म्हणजे काल माझी आत्या आलेली बघायला बाळाला. तर आता त्याच्यासाठी मम्मी ओवडी आणि धपाटीचा स्वयंपाक करते. आणि माझ्या आत्या ती नॉनव्हेज वगैरे कधी खात नाही, तर त्यामुळे ती आली की मम्मी नेहमी वडी आणि धपाटी बनवते, कारण तिला खूप आवडतात. आणि शक्यतो आत्या माझी कोकणातली, तर तिकडं जास्त असं काही नसतं किंवा बनवत नाहीत. तर त्यामुळं मग आली की नेहमी बनवतेच मम्मी, कितीही गडबड असेल तर. तरी इकडं पाणी पण तापत होतं. आणि आता आम्ही म्हणजे मम्मी वड्या बनवत होते. मी तर काही जास्त काम करतच नाही. मी सांगतेच नेहमी, कधीतरी जास्त असं जास्त काम पडलं तर थोडंसं कधी तर मी मदत करते. आणि सकाळी सकाळी खूप गडबड होते, कारण जनावरांचं दूध वगैरे काढायचं असतं. नंतर जेवण जे असतं तर तो डबा द्यायचा असतो शेतात. आणि मुलं पण लहान आहेत, तर त्यामुळं कधी कधी तेही रडतात, त्यामुळं सगळं एकदम गडबड होते सकाळ. मम्मी आधी धपाटीचं पीठ मळून ठेवलं मम्मीने, आणि नंतर आता वड्यासाठी पीठ बनवणार आहे. तर मम्मी आणि आत्या गप्पा मारत मारत मम्मी स्वयंपाक बनवत होती. आणि आत्या चुलीला लाईट आली नव्हती, तर त्यामुळं पूर्ण सगळ्यांचं पाणी चुलीवरतीच तापवावं लागलं. आणि लाईट नाही आली, त्यामुळे सगळीच कामं मग हाताने करावी लागली. आता पीठ मळून झाल्यानंतर इकडे तोपर्यंत वडीसाठी जे काही सामान, म्हणजे साहित्य पाहिजे, तर ते घेतलेलं. आणि आता ते सगळं मम्मी हातावर म्हणजे खलबत्यात असं कुठं घेतलं, कारण खलबत्यात पूर्ण असं कुठूनच सगळं मसाला तयार केला. आणि पूर्ण मग लसूण खोबरं जे होतं, तर ते पूर्ण सगळं खलबत्यात चेचून घेतलं. आणि इकडे बाहेर शेळी जी होती, तर ती शेळीच्या पोटात दुखत होत. आणि इथेही शेजारी पाहुणे आलेली, तर तिला माहित होतं, म्हणजे त्यांच्या घरी शेळ्या होत्या, कारण शेळीला त्रास होत होता. तर तिनं मग थोडस जे शेळीचं कोकरू होत, तर ते असं थोडस बाहेर ओढून काढलं, म्हणजे पटकन बाहेर आलं, कारण ते बाहेरच येत नव्हतं. आणि शेळीला एकच हे झालं, कारण शेळीला दोन तीन बकरे होतात, पण सध्या म्हणजे एकच झालं. आणि बाकीच्या जे शेळी होते त्यांना पण एकच झालेलं, हे आधीच आहे. तर आता इकडं शेळी अशी बाळ बाहेर आल्यानंतर असं पूर्ण ती त्याला चाटत होती बाळाला, म्हणजे त्याची लाड करत होती. आणि इकडे तोपर्यंत आई स्वयंपाक पण बनवत होती, वडे वगैरे बनवून झाले. आणि आता ती शिजायला ठेवली चुलीवरती. आणि तिथून पुढे नंतर धपाटे आणि वडी बनवून तयार केले स्वयंपाकासाठी, जेवणासाठी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.